नमस्कार मुलांनो ह्या दड्यामध्ये आपण नकाशे म्हणजे मॅप्स विषयी शिकणार आहोत राजू आणि बबलू खजिन्याचा शोध हा खेळ खेळत आहेत राजूने बबलूला एक नकाशा आणि काही सूचना लिहून दिल्या आहेत त्या सूचनांचे पालन करून बबलूने खजिना शोधला पाहिजे राजूने तयार केलेला नकाशा असा दिसतो बबलूने सूचना वाचायला सुरू केले आपल्या घरापासून बाहेर पडा आणि पुढे चला तिसऱ्या टाईलपासून उजवीकडे वळा बबलू स्वतःच्या घरापासून निघून तिसऱ्या टाईलजवळ पोहोचला पण आता त्याच्या लक्षात येत नाहीये की उजवी दिशा कोणती आहे मुलांनो तुम्हाला उजवी आणि डावी दिशा ओळखता येते का आधी आपण उजवा आणि डावा हात ओळखायला शिकूयात तुमचे दोन्ही हात अशा प्रकारे ठेवा आता ज्या हाताने अशा प्रकारे एल चा आकार तयार होईल तो तुमचा डावा हात आहे आणि दुसरा हात उजवा हात आहे जी दिशा तुमच्या उजव्या हाताच्या बाजूला आहे ती उजवी दिशा आहे आणि जी डाव्या हाताच्या बाजूला आहे ती डावी दिशा आहे सोपं नाही आता बबलूला पण डावी आणि उजवी बाजू समजली आणि तो उजव्या बाजूला वळला त्याने पुढच्या सूचना वाचल्या उजवीकडे वळल्यानंतर काही पावलं पुढे गेल्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला एक पोस्टाची पेटी दिसेल त्या पोस्टाच्या पेटीवर तुम्हाला एक दोरी दिसेल ती दोरी घ्या पोस्टाच्या पेटीजवळ पोहोचण्यासाठी बबलूला अजून किती पावलं पुढं जावं लागेल मुलांनो तुम्हाला हे सांगता येईल का हां बरोबर तीन पावलं बबलूला तीन पावलं पुढे त्याच्या डावीकडे पोस्टाची पेटी दिसली त्याने त्या पेटीवर ठेवलेली दोरी उचलली आणि पुढची सूचना वाचली आता एक पाऊल सरळ जाऊन डावीकडे वळा आणि तोपर्यंत सरळ पुढे चालत राहा जोपर्यंत तुम्ही एका त्रिकोणी आकाराच्या टाईलजवळ पोहोचत नाही सूचनेनुसार बबलू त्रिकोणी टाईलजवळ पोहोचला मुलांनो नकाशाप्रमाणे पुढं जाण्यासाठी बबलूला आता कोणत्या बाजूला वळावे लागेल हे तुम्हाला सांगता येईल का बबलूला उजव्या बाजूला वळावे लागेल आता बबलूने पुढे सूचना वाचली त्रिकोणी टाईलपासून उजवीकडे वळून तीन पावलं सरळ पुढे जा त्या टाईल्सच्या सगळ्यात जवळ जो स्टॉल आहे त्याच्या मालकाला दोरी द्या आणि तिच्या बदल्यात तो तुम्हाला एक नवीन वस्तू देईल मुलांनो तीन पावलं सरळ पुढे गेल्यानंतर बबलूच्या जवळ कोणता स्टॉल आहे हे तुम्हाला सांगता येईल का सगळ्यात जवळ बबनचा आईस्क्रीमचा स्टॉल आहे बबलू तीन पावलं सरळ चालत बबनच्या स्टॉलवर पोहोचला तिथं त्याने बबनला ती तोरी दिली आणि बबन त्या बबनने बदल्यात त्याला एक टोपली दिली चला आता सूचनांमध्ये पुढे काय लिहिलंय ते पाहूयात डावीकडे वळा आणि जोपर्यंत एका वेगळ्या आकाराच्या टाईलजवळ पोहोचत नाही तोपर्यंत सरळ पुढे चालत रहा। बबलू सूचनेनुसार डावीकडे वळून नंतर सरळ चालत वेगळ्या आकाराच्या टाईलजवळ पोहोचला मुलांनो या टाईलचा आकार कोणता आहे हे तुम्ही सांगू शकाल का हो ती टाईल गोल आकारामध्ये आहे पुढच्या सूचना वाचल्या ह्या वेगळ्या आकाराच्या टाईल्सच्या समोर तुम्हाला एक झाड दिसेल त्या झाडाखाली एक किल्ली ठेवली आहे टोपली झाडाखाली ठेवा आणि किल्ली घेऊन उजवीकडे वळा बबलूने टोपली झाडा खाली ठेवून दिली आणि किल्ली घेऊन तो उजवीकडे वळाला आता सूचनांमध्ये पुढे असं लिहिलं होतं की उजवीकडे वळून चार पावले पुढे जा तुम्हाला समोर एक पेटी मिळेल किल्लीने पेटी उघडा आणि तुम्हाला तुमचा खजिना मिळेल सूचनेनुसार बबलू पेटीपर्यंत पोहोचला आणि त्याने आपल्या किल्लीने ती पेटी उघडली मुलांनो तुम्हाला माहिती आहे का बबलूला खजिन्यात काय मिळालं बबलूला खजिन्यामध्ये क्रिकेटची एक बॅट मिळाली बघा बबलू किती आनंदी दिसायला लागलाय मुलांनो ह्या धड्यामध्ये आपण नकाशांविषयी शिकलो पुढच्या धड्यामध्ये आपण ह्याची काही मनोरंजक उदाहरणे पाहूयात